हरी ओम अंबज्ञ, माझं नाव शिवानी विरा गुरव, उपासना केंद्र सोनुर्ले पैकी चिंचेवाडी। माझा एक अनुभव म्हणजे माझ्या आईचाच आहे तो। आम्ही 2 वर्ष झालं आम्ही रताळी केली होती तर आम्ही दरवर्षीच करतो आणि लॉकडाऊन असल्यामुळं ती गावात कोणी घेतली नव्हती तर त्यांनी काय केलं कुठून आणले अशी करत होती तर मग नंतर न भरपूर रताळी राहिली होती तर मग माझं मम्मी आणि माझा भाऊ कोल्हापूरला रजपूतवाडीला गेली होती तर तिकडेही कोणीच नव्हती घेतली, सगळी रताळी आहे अशी आली होती परत। मग नंतर तिथेच एक रिक्षावर आला, त्यांनी सांगितलं की काकी थांबा मी तुम्हाला नेऊन एका ठिकाणी सोडतो, त्या ठिकाणी तुम्ही नेऊन विका। मग ते रिक्षावाले होते ते मम्मीला आणि माझ्या भावाला घेऊन गेले होते तर महानगरपालिकेजवळ। मग तेच रिक्षावाले होते त्यांनीच अगोदर 5 किलो रताळी घेतली तर त्याच्यानंतर न सगळी म्हणजे जेवढी नेली होती 2 ते 3 ठिकी सगळी रताळी विकून झाली तर नंतर न तेच जे रिक्षावाले होते तेच बापूंच्या रूपात आल्यासारखं असं अनुभवायला आलं। त्याच्यानंतर ना असं भरपूर अनुभव आहेत पण कसं माहीत आहे का, बापू कोणत्या रूपात आपल्याला भेटतील ते काही सांगता येत नाही, कोणत्या रूपात मदत करतील। श्रीराम अंबज्ञ।